हाय एवरीवन, वेलकम टू माय चैनल द कुकिंग कॉर्नर बाय शिवानी। आज अपन एक नवीन रेसिपी बघणार आहे, ती म्हणजे पाइनएप्पल पेस्ट्री। चला तर मग बघूयात आपण पाइनएप्पल पेस्ट्री कशी बनवायची ती। तुमच्याकडे घरात अवेलेबल असलेल्या इन्ग्रेडियंटपासून तुम्ही अगदी छान अशी पाइनएप्पल पेस्ट्री घरी बनवू शकतात। त्यामुळे तुम्ही एक लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा तुम्ही केक पेस्ट्री असे बेकिंगचे पदार्थ बनवता त्यावेळेस तुमचं जे मेजरमेंट आहे ते ॲक्युरेट असले पाहिजे, त्यामध्ये कुठलंही कमी किंवा जास्त असं नको। सर्वप्रथम पेस्ट्रीसाठी लागणारा पाइनएप्पल क्रश आणि जॅम आपण तयार करून घेणार आहे। यासाठी मी एक पाइनएप्पल घेऊन अर्ध्या पाइनएप्पलचे स्लाइस आणि अर्ध्याचे बारीक चॉप केलेला आहे। तुम्ही बघू शकतात मी एका पाइनएप्पलचे अर्ध्याचे काप केलेले आहेत गोल सकत्या आणि अर्ध्याचे चॉप केलेले आहे बारीक। आता आपण पाइनएप्पल क्रश बनवूया, त्यासाठी आपल्याला स्लाइस पाइनएप्पल आणि एक कप साखर असं लागणार आहे। इथं कढई घेतलेली आहे, कढईमध्ये साखर ॲड करून दोन कप पाणी, एक कप साखर तर दोन कप पाणी ॲड करून आपल्याला याचा सिरप तयार करायचा आहे। इथं मी दोन कप पाणी ॲड केलेलं आहे आणि छान असं आता याला बॉईल होऊ द्यायचं आहे। एकदा का हे छान बॉईल झालं की त्यामध्ये आपल्याला पाइनएप्पलचे स्लाइस जे आहेत ते ॲड करायचे आहेत। याला छान असं बॉईल होऊ द्यायचं आहे आणि थोडंसं घट्ट झाल्यावरच आपल्याला त्याच्यामध्ये पाइनएप्पलचे स्लाइस ॲड करायचे आहेत। आता हे उकळत असताना किंवा शिजत असताना ज्या स्लाइस आहेत त्या दोघी बाजूने आपल्याला शिजून छान असं त्याच्यामध्ये जो साखरेचा पाक आहे तो आतपर्यंत मुरला पाहिजे, यासाठी आपल्याला दोघी साईडने त्याला त्या पाकात डीप करायचा आहे, जेणेकरून ते छान असं दोघी साईडने शिजून येईल आणि त्याचा जो पाक आहे तो आतपर्यंत मुरेल। तुम्ही बघू शकता त्या पाकाला छान असा पाइनएप्पलचा येल्लो कलर आलेला आहे आणि इथं जवळपास आपला पाइनएप्पलच्या ज्या स्लाइस आहे ते क्रशसाठी तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकतात मी कशा प्रकारे सारख्या त्या स्लाइस त्यामध्ये आजू आलटून पलटून त्याची साईड चेंज करत आहे। इथं आपल्या ह्या ज्या स्लाइस आहेत त्या तयार झालेल्या आहेत, त्या स्लाइस आता एका वाटीत घेऊन गार होऊ द्यायचे आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता त्या स्लाइसला छान असा रंग आलेला आहे येल्लो कलर पाइनएप्पलचा। ह्या स्लाइस नुसते असा साध्यासुद्धा खायला किंवा ब्रेड मध्ये टाकून स्लाइस त्या खूप छान लागतात। आता ह्या स्लाइस पूर्णपणे गार होऊ द्यायचे आहेत आणि एकदा का ह्या गार झाल्या की आपल्याला याचे बारीक तुकडे करायचे आहेत। इथं मी आता सुरीच्या सहाय्याने याचे बारीक काप करून घेत आहे। इथं मी सगळे जे स्लाइस आहेत ते पूर्णपणे चॉप करून घेतलेले आहेत। आता हा चॉप केला जो पाइनएप्पलच्या क्यूब्स आहेत हे आपल्याला सिरपमध्ये ॲड करायचे आहे। आता इथे आपल्याला सिरपमध्ये का परत ॲड करायचे, तर हे जे क्यूब्स आहेत हे सिरपमध्ये परत ॲड करून एक 10 मिनटं आपल्याला परत बॉईल करायचे आहे। आता हे परत बॉईल करण्यामागचं एक कारण आहे, त्यामध्ये क्यूब्स जे असतात ते सिरपमध्ये टाकल्यावर ते छान प्रकारे मिळून येतात, नाहीतर मग ते सिरप साईडला राहतं आणि क्यूब साईडला राहतात, आपल्याला असं नको आहे। त्यामुळे हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला परत एक 10 मिनटं उकळू द्यायचं आहे। हे करत असताना आपल्याला सारखा चमचा ढवळायचा आहे त्यामध्ये, जेणेकरून क्यूब्स जे आहेत ते मोकळे राहतील आणि घट्ट गोळा तयार होणार नाही। इथं आपला पाइनएप्पल क्रश तयार झालेला आहे, हा गार होऊन आता आपण वाटीत काढून घेणार आहे। अशा प्रकारे आपला पाइनएप्पल क्रश तुम्ही बघू शकता ते छान असा रंग आलेला आहे।
चला तर आपण पायनॅपल जॅम तयार करूयात. आता पायनॅपल जॅम करण्यासाठी तयार करण्यासाठी आपल्याला जे क्यूब आहेत त्याची प्युरी करून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये ते क्यूब ॲड करून आपल्याला याची प्युरी तयार करून घ्यायची आहे. आता एक कढई घेऊन ते मंद आचेवरती आपल्याला ही प्युरी जी आहे शिजू द्यायची आहे. यामध्ये एक कप मी साखर टाकलेली आहे. आता ही साखर आणि प्युरी छान एकजीव होऊ द्यायची आहे आणि याचा रंग बदलेपर्यंत किंवा याला थोडासा डार्क रंग येईपर्यंत छान शिजू द्यायची आहे. आणि जेव्हा आपण जॅम तयार करतो तेव्हा आपल्याला जॅमची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट हवी असते, त्यामुळे आपण थोडंसं हे शिजू द्यायचं आहे. पातळ असल्यामुळे त्याला थोडासा वेळ लागतो, एक 15-20 मिनटं. तुम्ही बघू शकता इथं आपला जॅमसुद्धा तयार झालेला आहे. कन्सिस्टन्सीसुद्धा छान अशी घट्ट तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपला होममेड पायनॅपल क्रशन जॅम तयार झालेला आहे. चला तर आपण केक बेस बघूयात. आता सर्वप्रथम आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये 1/2 कप तेल घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही कुठलंही तेल घेऊ शकता. त्यामध्ये 3/4 कप साखर घ्यायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता साखर डिझॉल्व होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपण 1/2 कप दही ॲड करणार आहे. दही ॲड करत असताना दही आपल्याला खूप पाण्याचं नको आहे, थोडंसं हम कट ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला हवं आहे. आणि हे आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. इथं मी आता 3/4 कप दूध घेतलेलं आहे. आता केकची कन्सिस्टन्सी एका पर्टिक्युलर लेवलला आपल्याला हवी आहे, त्यामुळे आपल्याला त्यामध्ये दूध ॲड करून ते छान एकत्र करून घ्यायचं आहे. आता एक वेगळा दुसरा बाउल घेऊन त्यामध्ये आपल्याला एक सांडणी घ्यायची आहे आणि इथं आपण 1/2 कप मैदा घेणार आहे आणि हा मैदा सांडणीच्या सहाय्याने आपण गाळून घेणार आहे. केक करत असताना तुम्ही कुठलाही ड्राय इन्ग्रेडियंट घ्या, हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे जेणेकरून केक हा सॉफ्ट आणि स्पॉन्जी होईल. आता इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड करते कन्सिस्टन्सीसाठी. जो आपला केक तुटतो किंवा आतनं क्रॅक जातं त्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहे. बेकिंग पावडर 1 टीस्पून, बेकिंग सोडा 1/4 टीस्पून, मेजरमेंट ॲक्युरेट घ्यायचं आहे, मीठ 1 चमचा, आता हे सगळं साहित्य जे आहे ड्राय इन्ग्रेडियंट आपल्याला 3 फॉर्ममध्ये म्हणजे 3 स्टेजमध्ये आपल्याला ज्या लिक्विड फॉर्म आहे आपला त्यामध्ये ॲड करायचं आहे. सर्वप्रथम पहिला थोडंसं आपण ड्राय इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे सगळं मिक्स केल्यावरती. असं आपण थोडंसं आधी घालून मग ते छान मिक्स करायचं आहे, मग परत दुसरा पोर्शन घेऊन कट अँड फोल्ड मेथड यूज करून परत मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला 3 वेळा थोडं थोडंसं मिश्रण घेऊन ते लिक्विड फॉर्ममध्ये ॲड करून घ्यायचं आहे. ॲड करत असताना मोस्टली तुम्ही कट अँड फोल्ड मेथड यूज करा जेणेकरून जो केक आहे तो छान एकसारखा तयार होतो. आता राहिलेलं सरळ ड्राय इन्ग्रेडियंट ॲड करून कट अँड फोल्ड मेथडने तुम्ही मिक्स करून घ्या हे सगळं. जर तुम्हाला असं वाटत असेल की ही जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप घट्ट आहे तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता. त्याचप्रकारे व्हाईट व्हिनेगर 1 टीस्पून, येल्लो फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ॲड करू शकता, तुम्हाला नको असेल तर नको. तुम्ही बघू शकता इथे तर आपली परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. आता आपण केक टीन घ्यायचा आहे, त्याला खाली ग्रीस करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये त्याच्याच आकाराचा एक बटर पेपर ॲड करायचा आहे जेणेकरून केक जो आहे तो भांड्याला लागणार नाही आणि त्याला काढताना तो एकसारखा बाहेर येईल. आता आपलं केकचा बॅटर आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. केकचं बॅटर टाकून झाल्यानंतर आपल्याला जो केकचा जो टीन आहे तो थोडासा टॅप करायचा आहे ज्यातून त्याचे एअर बबल्स रिमूव्ह होतील. आणि हा केक आपल्याला प्रीहीटेड ओव्हनवर 180 डिग्री सेल्सिअसवर 35 मिनटं बेक करून घ्यायचं आहे, 30 ते 35 मिनटं. तुम्ही बघू शकतात केक आपला तयार झालेला आहे छान. मायक्रोनमधनं केक काढल्यावर तो थोडासा गार होऊ द्यायचा आहे, मगच त्याला डिमोल्ड करायचा आहे. गार झालेला केक जो आहे तो छान पैकी भांड्यातनं बाहेर येतो.
तुम्ही गरम गरम काढला तर त्याची तुटण्याची शक्यता असते. तुम्ही बघू शकता तिथं किती इझिली केक बाहेर निघाला आहे. आता आपण याचं वरचं जे टॉप आहे ते काढून घेणार आहेत, कारण आयसिंग करताना हे केक प्रॉपर आयसिंग होत नाही त्या टॉपमुळे, त्यामुळे आता त्याचं टॉप काढून घेतलेलं आहे. आणि केकचे आपण आता 4 स्लाईस करून घेणार आहे एकसारखे. स्लाईस करण्यासाठी केकचा हा प्रॉपर वेगळा नाईफ येतो कट करण्यासाठी, तुम्ही तो यूज करा, त्याने प्रॉपरली केक कट होईल. तुम्ही बघू शकता किती बारीक स्लाईस मी कट केलेले आहेत ते. अशा प्रकारे आपल्याला त्याच्या स्लाईस कट करून घ्यायचे आहेत. केक छान असं जाळीदार तयार झालेला आहे आतमधनं आणि 4 स्लाईस कट करून झालेले आहेत. ह्या स्लाईस एकसारख्या कट झाल्या पाहिजे जेणेकरून केकची जी लेअर आहे ती एकसारखी येईल. त्याचा बटर पेपर सुद्धा आपण रिमूव्ह करून घेणार आहे. आता शुगर सिरप घेऊन तो केक जो आहे त्याला थोडंसं मॉइश्चर म्हणून टॅप करायचं आहे केकवर ब्रशच्या मदतीने. तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये कशा प्रकारे ब्रशच्या मदतीने शुगर सिरप अप्लाय करते. आता आपलं शुगर सिरप जे आहे ते अप्लाय झालेलं आहे. आता पाइपिंग बॅगने आपल्या ते जे व्हीप क्रीम आहे छान प्रकारे लावून घ्यायचं आहे. पाइपिंग बॅगच्या सहाय्याने जर तुम्ही व्हीप क्रीम लावलं तर ते खूप परफेक्टली आणि कमी क्वांटिटीमध्ये लागतं आणि वेस्टसुद्धा जात नाही. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुमचा केक अगदी सुरेख बनेल. आता जे एक्स्ट्रा क्रीम आहे ते स्लायडरच्या मदतीने तुम्ही काढू शकता आणि पाइपिंग बॅगमुळे एक्स्ट्रा क्रीम लागत नाही. पायनॅपल क्रश, आपला होममेड पायनॅपल क्रश जो आहे तो मी इथं एक थोडंसं त्याच्यामध्ये एक नटी फ्लेवर येण्यासाठी टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता परत आपला केकचा परत एक लेअर घ्यायचा आहे आणि त्याला शुगर सिरपने मॉइश्चर करण्यासाठी थोडंसं ब्रशच्या साह्याने शुगर सिरप लावायचं आहे. हीच कृती आपल्याला सगळ्या लेअरसाठी करायचं आहे, पूर्णपणे 4 लेअरसाठी. शुगर सिरप लावत असताना तुम्ही खूप लावू नका, जर खूप शुगर सिरप लावलं तर तो मॉइस्टमुळे ना खूप आतनं असा ओला होईल, त्यामुळे ब्रशच्या साह्यानेच तुम्ही शुगर सिरप लावा, चमच्याच्या साह्याने लावूच नका. चमच्याने एकदम ते पडतं आणि तो केक एकाच जागी असा ओलसर राहतो. आणि पाइपिंग बॅगच्या साह्याने व्हीप क्रीम लावा, ते परफेक्टली लागतं आणि जास्त लागत नाही, त्यामुळे त्याला खूप अशी छान लेअर येते पाइपिंग बॅगमुळे आणि एकसारखा व्हीप क्रीमचा जो एक लेअर असतो तो येत असतो केकला. तुम्ही इथे बघू शकता घरात अवेलेबल असलेल्या सगळ्या साहित्यांनीच आपण हा केक बनवलेला आहे, त्यासाठी तुम्हाला कुठलाही केक कन्स्टंट केक जेल वगैरे लागलेलं नाही आहे आणि तुम्ही हा केक इझिली घरी बनवू शकता. केकची तुम्ही जाळी बघू शकता, छान जाळीदार असा केक तयार झालेला आहे आपला. केक तयार करत असताना मेजरमेंट जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे मेजरमेंट तुम्ही चुकवू नका किंवा एखाद मेजरमेंट जास्त किंवा कमी करू नका. जर परफेक्ट मेजरमेंट घेतलं तर जाळीदार छान असा स्पॉन्जी केक तयार होतो. तुम्ही बघू शकता व्हीप क्रीम किती छान प्रकारे लागते आहे पाइपिंग बॅगच्या मदतीने. जर तुम्ही बिगिनर असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही पाइपिंग बॅगच वापरा, जेणेकरून छान असा केक तयार होतो आणि मेसी होत नाही, व्यवस्थित केक तयार होतो. इथं आपला लास्ट लेअर तयार झालेला आहे केकचा. आता आपला जो टर्न टेबल आहे तो गोल फिरवत फिरवत छान असं जो त्याचा नाईफ आहे किंवा स्लायडर आहे फिरवत राहायचं, त्यामुळे एक्स्ट्रा क्रीम रिमूव्ह होतं.
आणि आता साईडने केकला व्हीपक्रीम लावायचं जरी असेल तरी पाइपिंग बॅग यूज करा. छान अशी लेअर तयार होते केक, छोटा किंवा मोठा किंवा एका साईडने मोठा एका साईडने छोटा असा होत नाही, एकसारखा तयार होतो. पाइपिंग बॅगच्या साह्याने तुम्ही व्हीपक्रीम नक्की लावा. तुम्ही इथं बघू शकतात मी कशाप्रकारे व्हीपक्रीम अप्लाय करते ते. एकदा का पाइपिंग बॅगने पूर्ण केक कवर झाला व्हीपक्रीम लावून, तर मग आपल्याला त्या स्लायडरने छान असा जी एक्स्ट्रा क्रीम आहे ती रिमूव्ह करून घ्यायची आहे. आणि क्रीम जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेस केकवरनं काढत असताना एक लक्षात ठेवा, जे स्लायडर आहे ते प्रत्येक वेळेस स्वच्छ करा, जेणेकरून तो एकसारखा केकचा जो लेअर आहे तो तयार होतो. डिझायनरचे जे हे येतात केकसाठी नवीन नवीन पॅड्स, त्याचा वापर करून तुम्ही त्याला डिझाईन करू शकता. मी जस्ट एक त्याला सिम्पल असं डिझाईन देण्यासाठी प्रयत्न करते. आता जो पायनॅपल जॅम आहे तो आपल्याला एक ग्लासी लुक येण्यासाठी केकला वरनं टाकायचा आहे. जे आपण केक जेल वापरतो कलरचे जे, त्याऐवजी तुम्ही पायनॅपल जॅमसुद्धा वापरू शकतात. इथे मी घरी बनवलेला पायनॅपल जॅम वापरलेला आहे आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला आवडेल त्या प्रकारे तुम्ही केकचं डेकोरेशन करू शकता. इथे मी चेरी ॲड करून केकचं डेकोरेशन केलेलं आहे आणि पायनॅपल जॅमचे ड्रिप्स देत आहेत ना, ज्याने की तो केक एक छान प्रकारे छान असा दिसतो. तुम्ही बघू शकतात मी कसे पायनॅपल जॅमचे ड्रिप्स दिलेले आहेत ते. अशा प्रकारे आपला पायनॅपल केक तयार झालेला आहे. आपल्याला हा एक 30 मिनटं फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा आहे. एकदा का हा सेट झाला की आपल्याला जे आपले केकचे जे कटर आहेत त्याने त्याच्या पेस्ट्री कट करून घ्यायचे आहेत पेस्ट्री साईजमध्ये. तुम्ही बघू शकतात किती इझिली हा कट झालेला आहे. केक कट झाल्यावरती हा जे नाईफ आहे केक नाईफ, हा प्रत्येक वेळेस आपल्याला क्लीन करायचा आहे, जेणेकरून त्या नाईफवर लागलेलं क्रीम इतर कुठं लागणार नाही आणि केक व्यवस्थित कापला जाईल. अगदी बाहेर मार्केटमध्ये ज्या प्रकारे केकच्या पेस्ट्री मिळतात तशा प्रकारे हा पेस्ट्री दिसतील. मी सांगितलेले टिप्स जे आहेत तुम्ही फॉलो करा, नक्की तुमचा केक हा बाहेर मिळतो तसा तयार होईल. तुम्ही इथं बघू शकतात केकची पेस्ट्री. अशा प्रकारे आपल्या पायनॅपल केक कम पेस्ट्री तयार झालेली आहे. तुम्हीही कधीही एन्जॉय करू शकतात घरी बनवून. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. जर तुम्हाला केक आवडला असेल तर नक्की घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा झाला तो. अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन मी तुमच्यासाठी येत असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.